नमस्कार, मी गायत्री पिसेकर तरे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून. पुण्यामधली आता रेल्वे वाहतूक ही सुरळीत झाली आहे. रेल्वे स्थानकावरील संशयास्पद वस्तू तपासासाठी रवाना झाली आहे. पुणे रेल्वे स्थानकावरती बॉम्ब सदृश वस्तू आढळून आली होती, त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. तात्काळ प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरती वाहतूक थांबवण्यात आली होती. दोन्ही फलाट रिकामी करण्यात आली होती. घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक हे दाखल झालं आणि त्यानंतर नागरिकांना परिसरातून दूर पाठवण्यात आलं. संबंधित वस्तू ही रेल्वे स्थानकाच्या नजीकच्या मैदानात नेण्यात आली. सध्या पोलीस या ठिकाणी पोहोचले असून बॉम्ब डिफ्यूज करणाऱ्या पथकानं कार्यवाहीला सुरुवात केली आणि यामध्ये जिलेटिनच्या कांड्या असल्याचं प्राथमिक वृत्त असून हे कारस्थान कोणी केलं याचा तपास सध्या पोलीस घेत आहेत. त्यानंतर पुणे रेल्वे स्थानकावरची वाहतूक आता सुरळीत झालेली आहे. रेल्वे स्थानकावरील संशयास्पद वस्तू ही तपासासाठी रवाना झाली आहे. या प्रकरणी पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता काय म्हटले ते पाहूयात. फर्स्ट इन्फॉर्मेशन अशी आहेत की ते जिलेटिन नाही, पण आपले लोक बीडीडीएस टीम सगळे चेक करतायत आणि पुढील तपास आपला चालू आहे. सर ते कुठे नेण्यात आलेत आता? आता हे सगळं डिस्पोज केल्यानंतर आपण सांगू तुम्हाला. ठीक आहे सर, 8 दिवसांपूर्वी इथं धमकी देखील देण्यात आली होती की अशा पद्धतीने आम्ही रेल्वे स्टेशनवर करणार आहोत, बॉम्ब ठेवणार आहोत. नाही, आमच्याकडे तसं काही. पुण्यातील रेल्वे वाहतूक आता सुरळीत झालीये. पुणे रेल्वे स्थानकावरती संशयास्पद वस्तू आढळून आली. आपले प्रतिनिधी सचिन जाधव थेट जोडले गेलेले आहेत. सचिन, सध्या पुणे रेल्वे स्थानकावरची वाहतूक सुरळीत झालीये का? गायत्री, पुणे रेल्वे स्टेशन हे वर्दळीचं ठिकाण आहे आणि याच ठिकाणी सकाळी 10:30 सुमारास एक 2 जिलेटिनच्या कांड्या ज्या आहेत ते पुण्यातल्या फ्लॅट क्रमांक 1 जे आत जाताना जे आपल्याला ठिकाण आहे त्या ठिकाणी सापडल्या होत्या. आणि त्यानंतर पुणे पोलीस असतील, रेल्वे पोलीस असतील किंवा या ठिकाणची बीडीडीएसचे पथक जे आहे ते दाखल झालं आणि त्यानंतर या जिलेटिनच्या कांड्या एका मैदानावर नेण्यात आल्या आणि त्या ठिकाणी त्या निकाम्या करण्यात आल्या. त्यानंतर आता सध्या मी ज्या रेल्वे स्थानकावर उभा आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय की आताची वाहतूक जवळपास सुरळीत करण्यात आलेली आहे. याच ठिकाणी त्या जिलेटिनच्या कांड्या ज्या आहेत त्या खर तर मिळून आल्या होत्या आणि त्यानंतर या निकामी करण्यासाठी बीडीडीएची टीम जी आहे ती दाखल झाली होती. त्यानंतर पुणे पोलीस असतील किंवा रेल्वे पोलीस असतील ते या ठिकाणी येऊन त्यांनी याची खर तर पाहणी केली. त्या ठिकाणी त्या वस्तू काय झाल्या तर जवळपास 3 कांड्या असल्याची माहिती जी आहे ती प्राथमिक पोलिसांकडून सांगण्यात येते आणि त्यानंतर खर तर या ठिकाणची वाहतूक जी आहे ती आता रेल्वेची जवळपास सुरळीत करण्यात आलेली आहे. जवळपास इथूनच काही अंतरावर असलेल्या एका मैदानावर त्या 2 कांड्या घेऊन घेण्यात आले आणि त्यानंतर या जिलेटिनच्या कांड्या आहेत की नाही याचाही तपास केला जातोय. मात्र रेल्वे स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही आहेत. या सीसीटीव्ही मध्ये या जिलेटिनच्या कांड्या कोणी ठेवल्या याचा तपास जो आहे तो पोलिसांकडून करण्यात येतोय. मात्र हे जाताना सध्या ते सीसीटीव्ही मध्ये एका लहान मुलाच्या हातून या जिलेटिनच्या कांड्या पडल्याचं दिसतंय. मात्र प्राथमिक ही माहिती आहे, त्यामुळे आता या कोणी ठेवल्या किंवा ते कोण होतं याचा तपास पुणे पोलिसांना करणार लागणार आहे. खर तर या ठिकाणी पुणे रेल्वे स्थानकावर उत्तर भारतामध्ये जाणाऱ्या अनेक रेल्वे ज्या आहेत त्या सकाळच्या सुमारास असतात. रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अनेक प्रवाशांना जे आहे ते सध्या या ठिकाणी काही वेळ थांबवण्यात आलं होतं. मात्र या ठिकाणची कुठलीही रेल्वे कॅन्सल केलं नसल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सध्या तरी सांगण्यात आले आणि वाहतूक जी आहे ती रेल्वेची सुरळीत करण्यात आलेली आहे. मात्र या ठिकाणी पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो रेल्वे स्थानकावर आपल्याला दिसतोय. रेल्वे पोलीस आहेत आणि बीडीडीएसचं पथक या ठिकाणी येऊन सर्व पाहणी करून ज्या वस्तू आहेत त्या काय आहेत याचा खरं तर आता एक रिपोर्ट देतील आणि त्यानंतर हे स्पष्ट होईल की ते नेमकं काय होतं. मात्र सध्या तरी ते प्राथमिक अनुसार ते जिलेटिनच्या कांड्या ज्या आहेत त्या असल्याचं दिसतंय. गायत्री. सचिन, आता सध्या पुणे रेल्वे स्थानकावरील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे का? प्रवाशांमध्ये दहशतीचं वातावरण आहे का? गायत्री, खर तर पुणे रेल्वे स्थानकावरून उत्तर भारतामध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते आणि जवळपास अनेक रेल्वे जे आहेत ते या ठिकाणाहून बाहेर पडतात. त्यामुळं साहजिकच सकाळी 10:30 वेळ जी आहे ती सकाळची मोठ्या प्रमाणात प्रवाशांची असते, प्रवाशी जायचे असते. त्यामुळे ही सर्व घटना घडल्यानंतर
प्रवाशांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण होतं, कारण बॉम्ब सदृश वस्तू सापडल्या असल्याच्या बातम्या माध्यमातून येत होत्या. त्यामुळं फ्लॅट क्रमांक एक असेल किंवा इतर काही जे आहे ते संपूर्णतः या ठिकाणचा परिसर जो आहे तो संपूर्णतः मोकळा करण्यात आलेला होता. आणि त्यानंतर पोलीस ज्या वेळेस पोलीस आले या ठिकाणी बीडीजेची टीम जे बॉम्ब शोधक पथक जे आहे तेही या ठिकाणी दाखल झालं होतं. ते या ठिकाणाहून त्या वस्तू बॉम्ब सदृश घेऊन गेले आणि त्यानंतर त्या निकामे केल्या. पोलिसांनी या ठिकाणी खर तर काही दिवसापूर्वी पुणे रेल्वे स्टेशन ओढून देण्याचे धमकीपत्र ही आल्याचं बोललं जातंय. मात्र खरंतर अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर पोलिसांच्या सुरक्षेवरील प्रश्न निर्माण केला जातो. एवढ्या मोठ्या धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.